नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली बँक निफ्टी निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये अपसाईडला डाऊनसाईडला कशा पद्धतीचा टेक्निकल सेटअप तयार झालेला आहे, निफ्टी आणि बँक निफ्टीचं ऑप्शन चेन काय सांगते, त्याचबरोबर प्राईस ऍक्शन काय सांगते आणि ऑप्शन आणि टेक्निकल सेटअप नुसार जो सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्केटमध्ये तयार झालाय हा काय आहे, हा काय करत असतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का येणाऱ्या कालखंडामध्ये अतिशय दर्जेदार आणि क्वालिटी कंटेंट जे आहे ते काय करण्यात येणार आहे, तुम्हाला त्या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून शेअर करण्यात येणार आहे. त्याचं पहिलं नोटिफिकेशन मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा मिळावं यासाठी तुम्ही काय करा, पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज मी बँक निफ्टीचा जो कॉल ऑप्शन दिला होता त्यामध्ये नेमकं काय घडलं हे पहिल्यांदा काय करा तुम्ही समजून घ्या. तुम्हाला जर मित्रांनो माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल तर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्ही प्रीमियम चॅनल जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला झिरोदा, अपस्टॉक, ॲलिस ब्लू या तिन्हीपैकी एकामध्ये काय करायचं, डीमॅट अकाउंट ओपन करून मला तुमचा युजर आयडी किंवा रजिस्टर्ड मोबाईल नंबर, मेल आयडी किंवा नाव सांगितलं तर मी तुम्हाला टेलिग्रामला काय करेल, ऍड करेल. आणि तिथं तुम्हाला मित्रांनो लाईफ टाईम फ्री मध्ये एकही रुपयाचा कुठलाही चार्ज न आकारता लाईफ टाईम तुम्हाला मित्रांनो त्यामध्ये काय दिले जातील, बँक निफ्टीचे कॉल फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दिले जातील. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, आज सकाळी थोडा प्रॉब्लेम झाला होता, कारण का मार्केट सुरू झाल्या मी लगेच तुम्हाला टेलिग्रामला एक मेसेज पण टाकला होता की बाबा बँक निफ्टी जो आहे आपल्याला काय करायचा, 35,100 कॉल ऑप्शन बाय करायचा आहे. पण त्याच वेळेला सेम माझा टेक्निकल इश्यूमुळे मला तो कॉल देता आला नाही, कारण का माझा चार्ट ओपन होत नव्हता. त्यानंतर मित्रांनो मी 35,300 कॉल ऑप्शन पण मी 200 बाय करायला सांगितलं होता. त्यानंतर परत लॅपटॉपला सेम इश्यू आला, चार्ट ओपन होत नव्हता. त्यानंतर तो मी कॉल ऑप्शन काय केलं होतं, कॅन्सल केलं होतं. म्हणजे त्या ऑप्शन मध्ये पण बऱ्याच लोकांनी ट्रेड टाकून प्रॉफिट कमवलं होतं, कारण त्यांना माहित होती बाबा कॉल दिलाय, ऍक्टिव्ह झालाय, त्यांनी एंट्री घेतली. पण तो मी कॉल माझ्यामुळे सक्सेस झाला किंवा प्रॉफिट झाला असं मी म्हणणार नाही. मित्रांनो, त्यानंतर मी एक तुम्हाला 9:53 एक महत्वाचा मेसेज टाकला होता आपल्या टेलिग्राम चॅनलवर. मार्केटमध्ये बिग मुवमेंट जे 35,530 वरती येईल म्हणून काय केलं होतं मी त्या ठिकाणी सांगितलं होतं. हे किती वाजता सांगितलं होतं हे एकदा बघा मित्रांनो. कारण मित्रांनो मार्केटमध्ये जर पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला प्रॉपर गायडन्स आणि माहिती असणं खूप गरजेचं आहे. बिग मूव अबाव 35,530 9:53 आणि मित्रांनो 9:53 बँक निफ्टी कुठं होता हे पण एकदा बघा तुम्ही. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा आपण किती लवकर किती अडवान्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अडवान्स मध्ये इंटिमेशन देतोय किंवा सांगतोय. किती वाजता हा कॉल दिला होता मित्रांनो मी या ठिकाणी परत एकदा टायमिंग कन्फर्म करा. 9:53 किती 9:53 मित्रांनो बँक निफ्टी कुठं होता. हा तर मित्रांनो 9:53 जो बँक निफ्टी होता ना तो 35,527 होता ऍक्च्युली. बघा सॉरी हा बघा बँक निफ्टी कितीला होता या टायमाला. हा मित्रांनो बँक निफ्टी ज्याला 35,514 होता त्यावेळेला मी काय सांगितलं तुम्हाला की बँक निफ्टीमध्ये खूप मोठी मुवमेंट जी आहे ती काय कधी येणार आहे, 35,530 वरती असताना येणार आहे. ऍक्च्युली तो मेसेज जो हा जो मेसेज आहे ना हा ऍक्च्युली लेटचा मेसेज मार्क केला असा नाही, ओके हाच मेसेज आहे बरोबर आहे, ओके त्यावेळेला सांगितलं होतं. आणि मित्रांनो ज्या वेळेला मार्केटनं ही रेंज ब्रेक केली मी त्यावेळेला एक कॉल ऑप्शन दिला होता 35,500 सीई तुम्हाला 210 बाय करा सांगितलं होता. वेट फॉर ऍक्टिव्ह 190 एसएल आहे, ऍक्टिव्ह झाल्याशिवाय खरेदी करू नका. मित्रांनो हा दिलेला कॉल ऑप्शन मी तुम्हाला जो दिला होता तो 11:02 दिला होता, तो मित्रांनो ऍक्टिव्ह झाला 11:09 आणि त्यानंतर मित्रांनो फक्त 5 मिनिटांमध्ये त्यामध्ये 100 पेक्षा जास्तीची मुवमेंट आहे त्या ऑप्शन मध्ये आली होती. आणि मला देखील विश्वास बसला नाही, खरं सांगायचं म्हणजे विश्वास बसला नाही. म्हणजे काय की बाबा मी जो तुम्हाला कॉल दिला होता ह्याच्यामध्ये इतके सगळेजण एंट्री घेतले असेल आणि ते पण प्रॉपर टाइमला एंट्री घेतले असेल हे खूप मजा आहे. मित्रांनो ह्या कॉलवरती खूप चांगला पैसा जो आहे तो तुमचा काय झाला या ठिकाणी बनलेला, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात. खूप जबरदस्त पैसा जो आहे तो मित्रांनो काय केला या ठिकाणी तुम्ही सर्वांनी कमवलाय, तुमचं सर्वांचं सर्वप्रथम अभिनंदन मित्रांनो. कारण का मित्रांनो मार्केटमध्ये जर पैसा कमवायचा असेल, असे तुम्हाला 100 पॉईंटची जर मुवमेंट मार्केटमध्ये कॅप्चर करायचं असेल तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वात महत्वाचं काय, मार्केटमध्ये प्रॉपर एंट्री आणि तुमच्याकडे एक्झिट प्लॅन जो आहे तो असला पाहिजे. हा जर तुमच्याकडे मित्रांनो प्रॉपर एंट्री आणि एक्झिट प्लॅन नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये पैसा कमवू शकत नाही, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि आपण हेच आपल्या टेलिग्रामच्या माध्यमातून फक्त आपण कॉलच देत नाही, प्रॉपर एंट्री आणि एक्झिट पॉईंट असतो. आणि मित्रांनो माझा एकही कॉल ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर 4 ते 5 मिनिटं दिला होता प्रत्येक कॉल. एकही कॉल मी असा नसतो की ऍक्टिव्ह झाल्यानंतर मी घ्या इथं मी इथून सांगितलं असं कधी म्हणत नाही.
आणि मी दिलेला कॉल 500 पॉईंट जरी वर गेला तर मी म्हणत नाही की माझ्यामुळे हा ऑप्शन 500 पॉईंट वर गेला. मी ज्या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट बुक करायला सांगितलं तिथपर्यंतच माझं टार्गेट आणि माझं अचीवमेंट आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. या पद्धतीचा जर तुम्हाला फ्लॉप कॉस्ट मध्ये गायडन्स हवा असेल, टाइम टू टाइम मार्केटचे इंटिमेशन हवे असतील तर जरूर मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक जी आहे त्याच्यामार्फत झिरोधा अपस्टॉक ऍलिस ब्लू मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टी मध्ये तुम्हाला ट्रेड टाकायचा असेल तर मित्रांनो मार्केटमध्ये खूप महत्वाची गोष्ट जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो आज बँक निफ्टी जो आहे हा बँक निफ्टी कुठं क्लोज झालाय? आज बँक निफ्टी मित्रांनो 35,579 ला काय झालाय त्या ठिकाणी क्लोज झालाय आणि निफ्टी जो आहे तो 15,818 ला या ठिकाणी निफ्टीचं क्लोजिंग झालंय. मित्रांनो ह्या सिनारी वरती जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी जे ऑप्शनचं सेटअप तयार झालं हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो निफ्टीमध्ये 15,916 या स्ट्राईक प्राइसला अजूनपर्यंत स्ट्रॉंग रेजिस्टन्स जो आहे तो क्लिअरली आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर 15,900 आणि 16,000 या स्ट्राईक प्राइसला आज ओवाय एडिशन झाले म्हणजे काल जो ओपन इंटरेस्ट होता त्यामध्ये हा ओपन इंटरेस्ट वाढला म्हणजे याचा अर्थ उद्या मार्केटसाठी 15,900 आणि 16,000 ही स्ट्राईक प्राइस चॅलेंज असणार आहे तो लेवल क्रॉस करणार. आणि मित्रांनो डाऊन साईडला जर बघितलं 15,800 आणि 15,700 या ठिकाणी फ्रेश पुट राइटिंग झाले म्हणजे पुट राइटर जो आहे तो वरच्या साईडला आलेला दिसतोय. हे मार्केट मधलं निफ्टीचं जर बिहेव्हिअर बघितलं तर हे क्लिअरली साईडवेज मार्केटचं इंडिकेशन जे आहे ते वन डे बिफोर मायनस एक्सपायरीच्या दिवशी देताना तुम्हाला क्लिअरली दिसून येते. दुसरं मित्रांनो बँक निफ्टीमध्ये 36,000 आणि 35,000 हे 1,000 पॉईंटची रेंज आहे ती उद्यासाठी मित्रांनो मार्केटनं बँक निफ्टीन ओपन केली आहे. 36,000 सर्वात मोठा कॉल रेटर आहे. डाऊन साईडला 35,000 सर्वात मोठा कॉल रेटर आहे. 35,500, 36,000 आणि 700 या स्ट्राईक प्राइसला मित्रांनो ओवाय एडिशन जे आहे ते आज झाले म्हणजे हे मार्केटचे स्पॉट रेजिस्टन्स म्हणून काय करणार आहेत लेवल काम करणार. मग मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर बँक निफ्टीचं आणि निफ्टीचं टेक्निकल सेटअप बघितलं आणि ह्याच्यावरती जर तुम्हाला उद्या मार्केटमध्ये ट्रेड टाकायचं असेल तर हा ट्रेड कुठं आणि कशा पद्धतीनं बनतोय हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. मित्रांनो मी काय करतो या ठिकाणी निफ्टीचा चार्ट जो आहे तो काय करतोय बँक निफ्टीचा सॉरी चार्ट तुमच्या समोर ओपन करतोय. मित्रांनो बँक निफ्टीचा जो चार्ट आहे ह्याच्यानुसार जर उद्या बँक निफ्टीमध्ये तुम्हाला पुट साईड जर पोझिशन घ्यायची असेल तर ही पुट साईडची पोझिशन तुमची कुठून बनू शकते म्हणजे तुम्हाला जर बँक निफ्टीला उद्या सेल करायचं असेल. काय सांगतोय मी बँक निफ्टी तुम्हाला सेल करायचं आहे उद्या. बँक निफ्टी तुम्हाला जर सेल करायचं असेल हा कुठून करा तर 35,400 खाली बँक निफ्टी जर निघाला तर जरूर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये एक शॉर्ट पोझिशन जी आहे ती मार्केटमध्ये बनते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. समजा इथून जर मार्केट डाऊन साईडला जायला निघाला तर मित्रांनो पहिलं टार्गेट जे बँक निफ्टीसाठी भेटेल तुम्हाला हे साधारणतः 35,095 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. 35,095 हे तुमचं काय असेल मित्रांनो या ठिकाणी पहिलं टार्गेट जे आहे ते त्या ठिकाणी बँक निफ्टीचं असणार आहे हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो त्यानंतर एक सर्वात महत्वाचं काय इथे एक लेवल आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो ह्या रेंजमध्ये बँक निफ्टी हा नो ट्रेडिंग झोन मध्ये प्रवेश करेल. हा 100 पॉईंटची जी रेंज आहे इथं बँक निफ्टी काय असेल नो ट्रेडिंग झोन मध्ये असेल. आणि समजा बँक निफ्टी जर 34,948 जर खाली निघाला तर हे एक टार्गेटच आहे असं म्हणलं तरी चालेल. ह्याच्या जर खाली बँक निफ्टी निघाला तर बँक निफ्टी जरूर मित्रांनो तुम्हाला परत 34,639 पर्यंत येताना दिसून येईल. 34,639 ही जी रेंज आहे या ठिकाणी काय होईल तुम्हाला बँक निफ्टी डाऊन साईडला येताना क्लिअरली दिसून येईल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो हे लेवल समजून घेत असताना हा एरिया समजून घ्या. या एरियामध्ये जर समजा मार्केटला फॉलला सुरुवात झाली तर या एरियामध्ये तुमचा पुटचा एकदा प्रॉफिट बुक करा बाहेर पडा. त्यानंतर 34,948 जर खाली बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरुवात झाली तर जरूर मित्रांनो 34,639 पर्यंत टार्गेट जे आहे ते बँक निफ्टी काय करू शकतो तुम्हाला डाऊन साईडला इझिली देऊ शकतो हे पहिल्यांदा. मित्रांनो तुम्हाला जर उद्या बँक निफ्टीमध्ये अपसाईडला ट्रेड टाकायचा असेल तर हा अपसाईडचा ट्रेड बँक निफ्टीमध्ये नेमका कुठून बनतोय? मित्रांनो अपसाईडला ट्रेड बनायला थोडं चॅलेंज आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो बँक निफ्टी उद्या जोपर्यंत 35,772 वरती जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीला बाय करू नका. बँक निफ्टी बाय अबाव 35,772 ह्या रेंजच्या वरून काय करायचं तुम्हाला त्या ठिकाणी बाय करायचं. ह्याच्या जर वरती मित्रांनो बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर मित्रांनो जरूर तुम्हाला एक टार्गेट जे आहे ते बँक निफ्टी जरूर देता येईल. 35,960 पर्यंत जो आहे तो बँक निफ्टी त्या ठिकाणी जाताना दिसून येईल. आणि त्यानंतर समजा मित्रांनो बँक निफ्टी जर 36,060 वरती जर निघाला ओके तर तिथं मात्र मित्रांनो बँक निफ्टी ऑलमोस्ट 400 पॉईंटची मुवमेंट जी आहे ती काय करू शकतो त्या ठिकाणी तुम्हाला उद्या अपसाईडला देऊ शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय सांगतोय मी एक मोठी मुवमेंट जी आहे ती मित्रांनो 36,000 वरती 36,060 वरती बँक निफ्टी जर सस्टेन झाला उद्या
तर तुम्हाला 400 पॉईंटची मुवमेंट इझिली बँक निफ्टी मध्ये अपसाईडला मिळू शकते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण मित्रांनो बँक निफ्टीला अपसाईडला थोडं चॅलेंज असणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का ऑलरेडी हा जो हाय झोन आहे हा सगळा बँक निफ्टीचा सेलिंग प्रेशर झोन आहे आणि एक्सपायरीच्या अगोदर मार्केट आता इथं परत अपसाईडला आलेला आहे हे पण पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. ह्या दोन लेवलवरती काय करा बँक निफ्टी मध्ये उद्या ट्रेड टाका ह्या लेवलला काळजीपूर्वक काय करा त्या ठिकाणी बघा. मित्रांनो जर तुम्हाला उद्या बँक निफ्टी मध्ये ट्रेड टाकायचा असेल तर हा निफ्टीचा ट्रेड उद्या कुठं आणि कशा पद्धतीने बनतोय हे पण काय करा एकदा समजून घ्या. मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंतच्या माझ्या निफ्टीच्या सर्व व्हिडिओ बघितले असतील तर त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक लेवल महत्वाची मेन्शन केले ती म्हणजे मित्रांनो बँक निफ्टीसाठी सर्वात महत्वाची लेवल जी आहे सॉरी निफ्टीसाठी ती म्हणजे 16,000 ही लेवल आहे मित्रांनो. आणि बँक निफ्टी जो आहे तो मित्रांनो 16,000च्या वरती जो आहे तो जायला या ठिकाणी तयार नाही. आणि आज देखील निफ्टीनं जो हाय तयार केलाय हा निफ्टी जो तयार केलेला हाय आहे हा एक्झॅक्ट प्रिव्हियस 15,921 हा प्रिव्हियस जो हाय होता ऑलमोस्ट या रेंजवरून निफ्टी आज देखील काय झालाय या ठिकाणी रिव्हर्स आलेला आहे हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि आज मित्रांनो निफ्टीचं जे प्राइस ऍक्शन तयार झाले आज जी कॅन्डल निफ्टीमध्ये तयार झाले ही कॅन्डल क्लिअरली मित्रांनो एक बेरिश कॅन्डल जे आहे ते काय झाले या ठिकाणी मार्केटमध्ये तयार झाले. मग उद्या मित्रांनो निफ्टीचं बिहेव्हिअर हे डाऊन साईडला जाणार आहे असं दाखवत आहे आणि बँक निफ्टीचं बिहेव्हिअर हे अपसाईडला जाणार आहे असं दाखवत आहे. म्हणजे मित्रांनो उद्या दोन मेजर इंडायसेस मध्ये एक्सपायरीच्या आदल्या दिवशी जे बिहेव्हिअर तयार झाले जे स्ट्रक्चर तयार झाले हे अशा पद्धतीचं तयार झाले की पूर्ण कन्फ्युज्ड आहे. पहिले निफ्टीचं प्राइस ऍक्शन क्लिअरली सांगते की बाबा निफ्टी उद्या डाऊन साईडला जायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही बँक निफ्टीला जर चेक केलं तर बँक निफ्टी अपसाईडला जाणार आहे हे दाखवते. या पार्श्वभूमीवर मित्रांनो उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्ही साईडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती थोडी जास्त मोठी काय होते या ठिकाणी बनते हे काय करा पहिल्यांदा त्या ठिकाणी लक्षात घ्या हे पहिल्यांदा. ओके त्याचबरोबर जर बघायचं झालं या ठिकाणी तर निफ्टीमध्ये जर उद्या तुम्हाला ट्रेड टाकायचं असेल तर मित्रांनो निफ्टीचं जे क्लोजिंग झालं हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. या पार्श्वभूमीवर तुम्हाला जर निफ्टीमध्ये उद्या ट्रेड टाकायचं असेल तर कुठून ट्रेड टाकू शकता तुम्ही तर मित्रांनो पहिला तुमचा जो ट्रेड उद्या निफ्टीमध्ये बनेल हा कुठल्या स्ट्राईक प्राईसच्या वरती बनेल. मित्रांनो समजा निफ्टी जर उद्या साधारणतः 15,858 जर वरती निघाला बघा मी काय सांगतोय निफ्टी 15,858 जर वरती निघाला तर निफ्टीला जरूर काय करा तुम्ही त्या ठिकाणी बाय करा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पहिलं निफ्टीमध्ये जे टार्गेट भेटेल ते 15,921 पर्यंत टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं त्या ठिकाणी भेटू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. टार्गेट जे तुम्हाला भेटेल 15,921 तुम्हाला मित्रांनो पहिलं टार्गेट भेटेल आणि त्याच्यावरती जर बँक निफ्टीनं जर ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर 15,088 पर्यंत टार्गेट सुद्धा काय करू शकतो तुम्हाला निफ्टीमध्ये अपसाईडला भेटू शकतं हे पहिला. म्हणजे हे टार्गेट तुम्हाला अपसाईडसाठी उद्या निफ्टीमध्ये काय करायचे प्ले करायचे. मित्रांनो उद्या जर तुम्हाला निफ्टीला शॉर्ट करायचं असेल तर निफ्टीला शॉर्ट कुठून करू शकता तुम्ही तर मित्रांनो निफ्टी जोपर्यंत 15,793 खाली जात नाही तोपर्यंत निफ्टीला तुम्ही शॉर्ट करायचा विचार करू नका. निफ्टी सेल कुठं निफ्टी सेल करायचा 15,793 खाली केल्यानंतर काय करा निफ्टीला सेल करा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला निफ्टीचं पहिलं टार्गेट जे भेटेल इंडेक्स वरती ते 15,721 टार्गेट भेटेल. 15,721 काय होईल त्या ठिकाणी टार्गेट भेटेल हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो इथं मे बी सेंटरला या ठिकाणी देखील एकदा निफ्टी काय करू शकतो या ठिकाणचं एक टार्गेट आहे बघा निफ्टीमध्ये 15,754 हे एक टार्गेट आहे. हे दोन टार्गेट असतील आणि समजा निफ्टी जर ह्याच्या खाली जर निघाला ट्रॅव्हल करत तर तिसरं टार्गेट निफ्टीमध्ये थोडं मोठं बनतं हे पहिल्यांदा 15,635 पर्यंत देखील निफ्टी काय होऊ शकतो या ठिकाणी डाऊन साईडला येऊ शकतो हे पहिला. म्हणजे निफ्टीमध्ये मित्रांनो तीन टार्गेट आहेत आणि अपसाईडला जर जायचं असेल तर दोन टार्गेट आहेत ते निफ्टीमध्ये काय या ठिकाणी क्लिअरली ओपन आहेत. ही मित्रांनो हे जे सेटअप तयार करण्यात आले हे ज्या लेवल सांगते मी ह्या लेवल्स मित्रांनो मी एकतर टेक्निकली आणि ऑप्शन चेनच्या आधारावरती घेतलेलं असतं. यामध्ये मित्रांनो इंडेक्स वरती जर ट्रेड करायचं असेल तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये तर तिथे अजून एक लेवल मित्रांनो महत्वाचे असते अजून एक स्टॅटिस्टिकल डेटा महत्वाचा असतो तो म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल काय केलं कुठला इंडेक्स बाय केला कुठल्या इंडेक्स मध्ये शॉर्ट पोझिशन आहे शॉर्ट किती कव्हर केले फ्रेश लॉन्ग किती जनरेट केले स्टॉक फ्युचर स्टॉक ऑप्शन असेल इंडेक्स ऑप्शन मध्ये त्यांच्या काय पोझिशन आहे कशा पद्धतीचे चेंजेस झाले हे पण काय करावं लागतं त्या ठिकाणी मित्रांनो बघावे लागतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे जर तुम्ही न बघता जर ह्या लेवलवर काम केलं तर तुम्हाला कुठं ना कुठं मार्केटमध्ये एक रिस्क जे आहे ते फॅक्टर इम्पॅक्ट करू शकतो हे पण लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडत असेल माझा प्रयत्न आवडत असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.